पंतप्रधानांच्या हस्ते दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात लक्षद्वीपमध्ये एक हजार एकशे पन्नास कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे याद्वारे लक्षद्वीप बेटांना दूरसंचार पेयजल सौर ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित विकास प्रकल्पांचा लाभ मिळू शकेल स्वातंत्र्यानंतर प्रथमच लक्षद्वीप समुद्राखालून जाणाऱ्या ऑप्टिक फायबर केबलद्वारे जोडलं जाणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात येणाऱ्या इतर प्रकल्पांमध्ये कावरत्ती येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे हा लक्षद्वीप बेटांवरचा बॅटरी सुविधेवर चालणारा पहिला सौरऊर्जा प्रकल्प आहे